वेलकम स्टुडंट्स विद्यार्थी मित्रांनो थर्टी डेज ऑनलाइन स्पोकन इंग्लिशचं हे वर्कशॉप आहे आणि आजच्या वर्कशॉपमध्ये आपण आहोत एकोणीसाव्या वर्कशॉपमध्ये याच्या अगोदर अठरा वर्कशॉप झालेले आहेत आणि आजच्या वर्कशॉपमध्ये आपण पाहणार आहोत सिंपल प्रेझेंटेन्स याची सविस्तर मध्ये चर्चा करणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो या भागामध्ये आपल्याला काय काय पाहायचे आहे त्याची माहिती आता घेऊया आपण पाहणार आहोत पर्सनल प्रोनाउन्स विथ मिनिंग्स पाहणार आहोत पर्सनल प्रोनाउन्स ॲज अ सब्जेक्ट आजच्या भागात पाहणार आहोत सब्जेक्ट प्लस एम व्ही वन प्लस ऑदर वर्ड्स प्लस सेंटेन्सेस विथ मिनिंग्स पाहणार आहोत त्याच्यानंतर मराठी मिनिंग्स ऑफ सम वर्ड्स काही मराठी अर्थ पाहणार आहोत इंग्रजी शब्दांचे त्याच पद्धतीनं ट्रिक्स ऑफ मेकिंग सेंटेन्सेस पाहणार आहोत त्याच पद्धतीने बेस फॉर्म्स आपण पाहणार आहोत इंग्रजीतल्या मुख्य क्रियापदाचे त्याच पद्धतीनं पाहणार आहोत यूज ऑफ मेन वर्ब ऑर बेस फॉर्म पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर पाहणार आहोत टेन्सच्या बेसिक गोष्टी पाहणार आहोत आणि खास करून आपल्याला आज पाहायचा आहे तो म्हणजे सिम्पल प्रेझेंटेन्सचा सविस्तर अभ्यास करायचा आहे त्याची वाक्य कशी बनवली जातात त्याचं मराठीमध्ये भाषांतर कसं केलं जातं परंतु विद्यार्थी मित्रांनो मी आपल्याला विनंती करतो आहे आवाजाकडे लक्ष द्या बेल ऐकॉनला प्ले प्रेस करा आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता आपल्या भागाकडे बोलतोय आणि त्यामध्ये आपण सुरुवातीला पाहतोय पर्सनल प्रोनाऊन्स पर्सनल प्रोनाऊन्स हे इंग्रजी शिकण्यासाठी अविभाज्य असा भाग आहे त्याच्यामध्ये आपण पाहतोय ती पर्सनल प्रोनाऊन्स म्हणजेच पुरुष वाचक सर्वनामे आय म्हणजे मी माझ्यासोबत आहे वर्कशॉप कार्यशाळा ही त्याच्यामुळे आपल्याला माझ्यासोबत ज्या ज्या गोष्टी म्हणतोय मी त्या म्हणायच्या आहेत आय म्हणजे मी वई म्हणजे आम्ही पुढचं आहे यू म्हणजे तू किंवा तुम्ही त्याच्यानंतरचं सर्वनाम आहे ही म्हणजे तो ई ही म्हणजे तो त्याच्यानंतर पुढचं सर्वनाम आहे यस ई सी म्हणजे ती यस ई सी म्हणजे ती त्याच पद्धतीनं पुढं सर्वनाम नाम पाहतो इट म्हणजे ते टी ई वाय दे म्हणजे ते त्या ती टी एच ई वाय दे म्हणजे ते त्या ती विद्यार्थी मित्रांनो आता आपण याच्यानंतर पाहतोय मुख्य क्रियापदाचे पहिले रूप कसं ओळखायचं मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाचं मराठीत भाषांतर केल्यावर मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी त्या शब्दाला जोडूनच येतं ने काय येतं ने काय येतं ने उदाहरण पाहतोय आपण पी एल ए वाय आय एन आय एन जी नाहीये सॉरी पी एल ए वाय प्ले म्हणजे खेळणे हे आहे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आणि मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला इंग्रजीमध्ये म्हणतात प्रेझेंट फॉर्म किंवा बेस फॉर्म काय म्हणतात प्रेझेंट फॉर्म किंवा बेस फॉर्म विद्यार्थी मित्रांनो आता याच्यानंतर आपण पुढच्या भागाकडे वळतोय आणि आपण पाहतोय बेस फॉर्म म्हणजे फॉर्मची काही उदाहरण पाहतोय आपण आपल्या समोर पहिलं उदाहरण येत आहे ते रीड म्हणजे वाचणे आर ई ए, ए डी रीड म्हणजे वाचणे पुढचं उदाहरण आहे एस पी ई ए के स्पीक म्हणजे बोलणे त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे एस के अस्क म्हणजे विचारणे पुढचं उदाहरण आहे एल ए यू जी एच लाफ म्हणजे हसणे पुढचं उदाहरण आहे डब्ल्यू आर आय टी ई राईट म्हणजे लिहिणे पुढचं उदाहरण एस वाय स्टडी म्हणजे अभ्यास करणे त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे पी एल ए वाय प्ले म्हणजे खेळणे त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे एस yes, सी म्हणजे पाहणे त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे टी पुट म्हणजे ठेवणे आणि शेवटचं उदाहरण आपण पाहतोय ओ एन ओपन म्हणजे उघडणे या सर्व शब्दांना म्हणतात बेस फॉर्म किंवा प्रेझेंट फॉर्म काय म्हणतात यांना बेस फॉर्म किंवा प्रेझेंट फॉर्म आणि ते ओळखण्याची महत्वाची खूण म्हणजे या सर्व शब्दांच्या शेवटी आपल्याला ने दिसत वाचणे बोलणे विचारणे हसणे लिहिणे अभ्यास करणे खेळणे पाहणे ठेवणे उघडणे या सर्व शब्दांच्या शेवटी ने आलेलं आहे बेस फॉर्म ओळखण्याची ही महत्वाची खूण आहे आता याच्यानंतर आपण पाहतोय विद्यार्थी मित्रांनो तो पुढचा भाग पर्सनल प्रोनाऊन्स पर्सनल प्रोनाऊन्स आय म्हणजे मी वी म्हणजे आम्ही यू म्हणजे तू किंवा तुम्ही ही म्हणजे तो सी म्हणजे ती इट म्हणजे ते आणि दे म्हणजे ते त्या ती आता याच्यानंतर आपण पाहतोय ते पर्सनल प्रोनाऊन्स परंतु त्याच्यामध्ये दोन त्याचे प्रकार आहेत एक आहे सिंग्युलर नंबर आणि दुसरा आहे प्ल्युरल नंबर सिंग्युलर नंबरमध्ये आपण पाहतोय आय म्हणजे मी आणि आयचं अनेक वचन आहे उई त्याच्यानंतर पुढचं सर्व नाम पाहतोय द्वितीय पुरुष वाचक एक वचनी सर्व नाम यू आता त्याच्यानंतर द्वितीय पुरुष वाचक युच अनेक वचन आहे यू यूचं एक वचन आणि अनेक वचन सारखंच आहे त्याच्यानंतर आपण आता सिंग्युलर नंबर मध्ये पुरुषवाचक सर्वनाम पाहतोय तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ही याची ही म्हणजे तो आणि टी एची वाय दे त्याचं अनेक वचन त्याच्यानंतर तृतीय पुरुषवाचक एकवचनी एक वचन सी सी म्हणजे ती त्याच्यानंतर सीचं अनेक वचन आहे दे आणि इट हे तृतीय पुरुषवाचक वाचक एक वचनी सर्व इट त्याचं अनेक वचन दे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ही सी आणि इट हे ब्लिंक होताना दिसतं या ठिकाणी कारण आजच्या काळामध्ये ही जर वाक्याच्या सुरुवातीला सर्वनाम तृतीय पुरुषवाचक एकवचनी सर्व नाम तर मुख्य क्रियापदाला एक प्रत्यय ई यस म्हणून पर्सनल पूर्ण सर्वनाम आपल्यासाठी समोर आणलेली होती हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा भाग आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनामाची आपण आणखीन उदाहरणे घेतोय हे तर पाहतोय ज्याची ही म्हणजे तो सी म्हणजे ती इट म्हणजे ते आणि काही नावं घेतोय राम राम हे तृतीय पुरुषवाचक एकवचनीस एकवचनी विशेष नाम आहे त्याच्यानंतर सोनू सुद्धा तृतीय पुरुषवाचक तृतीय पुरुषवाचक सर्व नाम आहे त्याच्यानंतर अकाऊ हे सुद्धा तृतीय पुरुषवाचक नाम आहे आणि अबुआ हे सुद्धा तृतीय पुरुषवाचक नाम आहे हे पक्क लक्षात ठेवा कारण जेव्हा जेव्हा ही सर्वनाम किंवा ही नाम वाक्याच्या सुरुवातीला करता म्हणून येणार आहेत तेव्हा साध्या वर्तमान काळामध्ये मुख्य क्रियापदाला यस किंवा यसा प्रत्ये जोडला जातो त्याची आता आपण उदाहरणं पाहू पाहतोय एक्झाम्पल्स ऑफ ॲडिंग एस ऑर ई यस पी एल ए वाय अधिक यस बरोबर पी एल ए वाय एस प्लेज पुढचं उदाहरण पाहतोय ओ पी -E ई एन अधिक यस बरोबर ओपन्स पुढचं उदाहरण सी आर वाय अधिक ई एस बरोबर क्राईज या ठिकाणी वायचं आय झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याला ई एस हा प्रत्यय जोडलेला आहे पुढचं उदाहरण आहे मेक अधिक यस बरोबर मॅक्स वाक्याच्या शेवटी ई होतं म्हणून इथं डायरेक्ट यस जोडलेलं आहे पुढचा शब्द आहे टी आर वाय अधिक ई एस बरोबर ट्राईज या ठिकाणी आपल्याला लक्षात आलेले असेल वायचा बदल आय करून जोडला आहे पुढचं उदाहरण आहे डब्ल्यू आर आय टी ई अधिक एस बरोबर राईट त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे एस डबल एस ई अधिक डबल एस, एस, डबल एस बरोबर सीज विद्यार्थी मित्रांनो ही आहेत एस किंवा एस ई एस जोडलेल्या क्रियापदांची रूप विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहतोय बेस फॉर्म म्हणजेच प्रेझेंट फॉर्म त्याच्यानंतर आपण आता सिम्पल प्रेझेंटेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळाची रचनेमध्ये काय काय शब्द वापरले जातात कोणकोणता भाग असतो ते आपण पाहतोय सुरुवातीला असतो कर्ता त्याच्यानंतर असतो मेन वर्ब म्हणजे बेस फॉर्म यस किंवा यस त्याच्यानंतर असतं कर्म आणि त्याच्यानंतर इतर शब्दही जर असतील तर वाक्यामध्ये वापरले जातात आता आपण याचं स्ट्रक्चर पाहतोय वाक्याच्या सुरुवातीला असतो सब्जेक्ट त्याच्यानंतर असतं मेन व्हर्ब वन यस किंवा ईयस प्लस त्याच्यानंतर असतो ऑब्जेक्ट आणि शेवटी असतात इतर शब्द याचं उदाहरण सुद्धा आपण एक पाहतोय आय प्ले क्रिकेट ऑन द ग्राउंड एव्हरी डे हे उदाहरण आहे सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजेच साध्या वर्तमान काळाचं विद्यार्थी मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया इकडे थोडे लक्ष द्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करायला विसरू नका चला याच्यानंतर आपण आता पाहतोय तो पुढचा भाग सेंटेन्सेस फॉर प्रॅक्टिस आता आपण साध्या वर्तमान काळातील वाक्यांचं मराठीमध्ये भाषांतर पाहणार आहोत पहिलं वाक्य आहे आय रीड अ बुक बघा आय रीड अ बुक या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ आहे मी पुस्तक वाचतो किंवा मी पुस्तक वाचते पुढचं उदाहरण आहे वी राईट्स आणि याचा मराठीत अर्थ आहे आम्ही लिहितो वी अर्थ आम्ही लिहितो त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे यू स्टडी त्याचा मराठीमध्ये अर्थ तू अभ्यास करतोस किंवा तू अभ्यास करतेस किंवा तुम्ही अभ्यास करता त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे ही टीचेस बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वाक्याच्या सुरुवातीला तृतीय पुरुषवाची एकवचनी सर्वनाम नाम आलेलं आहे म्हणून इथं यस मुख्य क्रियापदाचा पहिल्या रूपाला इयसा प्रत्यय जोडलेला आहे आणि या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ आहे तो शिकवतो त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे ते म्हणजे दे प्ले आणि याचा अर्थ आहे या वाक्याचा ते खेळतात त्या खेळतात किंवा ती खेळतात असे तीन अर्थ या वाक्याचे होतात त्याच्यानंतर आपण आता पुढं काही वाक्य पाहतोय आपल्या समोर पुढचं वाक्य आहे ते म्हणजे आय प्ले क्रिकेट आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे मी क्रिकेट खेळतो किंवा मी क्रिकेट खेळते पुढचं वाक्य आहे वी ड्रिंक वॉटर आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे आम्ही पाणी पितो त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे ते म्हणजे यू मेक अ काइट आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे तू पतंग बनवतोस किंवा तू पतंग बनवतेस किंवा तुम्ही पतंग बनवता पुढचं वाक्य आहे यू प्ले क्रिकेट याचा मराठीमध्ये अर्थ आहे तू क्रिकेट खेळतोस किंवा तू क्रिकेट खेळतेस किंवा तुम्ही क्रिकेट खेळता त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे ही ड्रिंक्स वॉटर या ठिकाणी आपल्या लक्षात आलेलं असेल ही ड्रिंक्स वॉटर या वाक्यामध्ये वाक्याच्या सुरुवातीला ही हे तृतीय पुरुषवाचक एकवचनी एक वचनी आलेलं आहे म्हणून मुख्य क्रियापदाला यश प्रत्यय जोडलेला आहे आणि या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ आहे तो पाणी पितो याच्यानंतर पुढचं वाक्य आपल्या समोर येत आहे सी मेक्स अ काइट याचा मराठीमध्ये अर्थ आहे ती पतंग बनवते पुढचं वाक्य आपल्या समोर येत आहे ते म्हणजे इट क्राईज ऑन द ग्राउंड आणि याचा मराठीमध्ये अर्थ ते मैदानावर रडते त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे दे ब्रिंग वॉटर याचा मराठीत अर्थ ते पाणी आणतात किंवा त्या पाणी आणतात किंवा ती पाणी आणतात पुढचं वाक्य आहे राम सकाईट आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे तो म्हणजे राम पतंग बनवतो विद्यार्थी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका पुढचं वाक्य आपल्या समोर येत आहे ते म्हणजे आय पनिशिम म्हणजे याचा अर्थ आहे मी त्याला शिक्षा करतो त्याच्यानंतर पुढचं वाक्य आपल्यासमोर येत आहे ते म्हणजे पीपल प्ले क्रिकेट आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे लोक क्रिकेट खेळतात पुढचं वाक्य आहे अ डॉग ड्रिंक्स वॉचर मराठीमध्ये अर्थ आहे त्याचा कुत्रा पाणी पितो पुढचं वाक्य आहे डॉग्स गो विथ अ फार्मर त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे कुत्रे शेतकऱ्यासोबत जातात त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे अ टीचर टीचेस इंग्लिश याचा मराठीमध्ये अर्थ आहे शिक्षक इंग्रजी शिकवतात पुढचं वाक्य आहे अ हॉर्स रन्स ऑन द रोड याचा मराठीमध्ये अर्थ आहे घोडा रस्त्यावर धावतो आता याच्यानंतर आपण पुढचं वाक्य पाहतोय आणि ते म्हणजे आपल्या समोर येत आहे ते वाक्य आय ईट एन एपल याचा मराठीमध्ये अर्थ आहे मी सफरचंद खातो किंवा मी सफरचंद खाते पुढचं वाक्य आहे आय ओपन स्कूल आणि त्याचा मराठीत अर्थ आहे मी शाळा उघडतो किंवा मी शाळा उघडते पुढचं वाक्य आहे आय लर्न हिंदी याचा मराठीमध्ये अर्थ आहे मी हिंदी शिकतो किंवा मी हिंदी शिकते पुढचं वाक्य आहे स्टुडंट्स हिअर अ स्टोरी आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे विद्यार्थी गोष्ट ऐकतात आणि त्याच्यानंतर पुढचं वाक्य आपल्या समोर येत आहे ते म्हणजे अथी रन्स देअर याचा मराठीमध्ये अर्थ आहे चोर तेथे पळतात त्याच्यानंतर पुढचं वाक्य आपल्यासमोर येत आहे ते म्हणजे नॉव्हेल आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे मुले कादंबरी वाचतात त्याच पद्धतीने पुढचं वाक्य आणि याचा अर्थ आहे आम्ही शाळेत जातो त्याच पद्धतीने आपल्या समोर पुढचं वाक्य येत आहे ते म्हणजे वुई राईट लेटर आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे आम्ही पत्र लिहितो पुढचं वाक्य आहे आपल्या समोर रोड आणि याचा मराठीत अर्थ आहे आम्ही रस्त्यावर नाचतो पुढचं वाक्य आपल्या समोर येत आहे ते म्हणजे यू स्लीप ऑन द मॅट आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे तू चटईवर झोपतोस किंवा तू चटईवर झोपतेस याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर पुढचं वाक्य येत आहे ते म्हणजे ही रीड्स अ बुक आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे तो पुस्तक वाचतो त्याच्यानंतर पुढचं वाक्य आपल्या समोर येते म्हणजे आम्ही शाळेत जातो पुढचं वाक्य दे मेक अ फिल्म मराठीत अर्थ ते चित्रपट तयार करतात पुढचं वाक्य आहे वी डान्स ऑन द रोड आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे आम्ही रस्त्यावर नाचतो त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे यू स्लीप ऑन द मॅट आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे तू चटईवर झोपतोस किंवा तू चटईवर झोपतेस याच्यानंतर पुढचं वाक्य आपल्यासमोर येत आहे ते म्हणजे सी आस्क द टीचर आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे ती शिक्षकाला विचारते त्याच्यानंतर पुढचं वाक्य येत आहे ते, ते आपल्यासमोर दे लाफ देअर आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे ते तेथे हसतात पुढचं वाक्य आहे इट वॉक्स आणि त्याचा मराठीत अर्थ ते चालते पुढचं वाक्य आहे राम स्पीक्स विथ रावण आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ राम रावणासोबत बोलतो त्याच्यानंतर पुढचं वाक्य आपल्या समोर ते म्हणजे अप्युन स्वीप सरून आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे सिपाई खोली झाडतो त्याच्यानंतर पुढचं वाक्य आपल्या समोर येत आहे ते म्हणजे सचिन पेंट्स अ वॉल आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे सचिन भिंत रंगवतो या ठिकाणी आपल्या लक्षात आलेलं असेल सचिन हे तृतीय पुरुषवाचक नाम आहे आणि एक ते एकवचनी आहे म्हणून मुख्य क्रियापदाला यश जोडलेलं आहे त्याच्यानंतर आपण आता पुढचं वाक्य घेतोय ते म्हणजे अ फार्मर सोज इन द फील्ड आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे शेतकरी शेतात पेरतो त्याच्यानंतर पुढचं वाक्य आपल्या समोर येत आहे ते म्हणजे गणेश डान्सेस देअर आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे गणेश तेथे नाचतो पुढचं वाक्य आहे इट रेन्स हियर आणि याचा मराठीत अर्थ आहे येथे पाऊस पडतो पुढचं वाक्य आहे रोहित कॉल्स हिज फ्रेंड आणि याचा मराठीत अर्थ आहे रोहित त्याच्या मित्राला बोलावतो याच्यानंतर आपल्या समोर पुढचं वाक्य येत आहे ते म्हणजे अ मदर कुक्स इन द किचन आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे आई स्वयंपाक घरात स्वयंपाक करते त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे राधा पुट्स अ बुक मराठी मराठीमध्ये भाषांतर होत आहे राधा पुस्तक ठेवते पुढचं वाक्य आहे ही सिंग अ सॉन्ग आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे तो गाणे गातो त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे ते म्हणजे दे वॉच अ पिक्चर आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे ते चित्र पाहतात पुढचं वाक्य आपल्या समोर वी प्ले खो खो मराठीत अर्थ आहे त्याचा आम्ही खो खो खेळतो आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर पुढचं वाक्य येतंय ते म्हणजे रोशन स्टॉप्स नियर द स्टेशन आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे रोशन स्टेशन जवळ थांबतो त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे मोहन कॉल्स हर या ठिकाणी कॉल या शब्दाला यश जोडलंय हे आपल्या लक्षात आलेलं असेल मोहन तिला बोलावतो असा त्याचा अर्थ होतो पुढचं वाक्य आहे अ स्टुडंट कंप्लीट सीज होमवर्क मराठीमध्ये अर्थ आहे विद्यार्थी त्याचा गृहपाठ पूर्ण करतो पुढचं वाक्य आपल्या समोर येत आहे ते म्हणजे ही रीड आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे तो पुस्तक वाचतो त्याच्यानंतर पुढचं वाक्य आपल्या समोर येत आहे ते, ते म्हणजे अ काऊ रन्स ऑन द रोड आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे गाय रस्त्यावर पळते पुढचं वाक्य आपल्या समोर येत आहे ते म्हणजे Song, दे हियर अ सॉन्ग आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे ते गोष्ट ऐकतात त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे सोनू रन्स दियर त्याचा मराठीत अर्थ आहे सोनू तेथे पळतो त्याच्यानंतर ते पुढचं वाक्य आहे दे रीड अ नॉव्हेल आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे ते कादंबरी वाचतात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक मध्येच विनंती करतोय आपण जर या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल ऐकॉनलाही प्रेस करायला विसरू नका पुढचं वाक्य आपण पाहतोय ते म्हणजे ही अर्न्स मनी मराठीमध्ये अर्थ तो पैसे कमावतो आणि पुढचं वाक्य आहे दे ब्रिंग मिल्क आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे ते दूध आणतात विद्यार्थी मित्रांनो आज आपण साध्या वर्तमान काळाची वाक्य कसे बनवायचे त्याच्यात काही नियम आहेत का याची माहिती घेतलेली आहे आपण व्हिडिओला सबस्क्राईब केलंच असेल बाजूला दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस केलेलं असेल आपल्याला वेगळं सांगायची आता गरज राहिलेली नाही विद्यार्थी मित्रांनो आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिलात याच्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया